गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मुळाक्षरे तर पाहिलेली आहेत आणि आता आपण सध्या मुळाक्षरांची उजळणी परत करत आहोत. त्यातील काल आपण अ अननस, आई आणि ई इमारत या तीन मुळाक्षरांची उजळणी केलेली आहे. आता त्याच्या पुढचे मुळाक्षर आता पाहूया आपण त्याच्या पुढचे मुळाक्षर ई इडलिंबू, ई इडलिंबू, उखळ उखळ, उ उशी उशी, ऊस ऊस, ऊन ऊन. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इडलिंबू, उखळ आणि ऊस या तीन स्वरांचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही आज काय करायचं, या तीन स्वरांचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लेखन करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मुळाक्षरांची उजळणी केली. आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. आपण काल पाहिलं होतं मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द, त्यातील मी शब्द तुम्हाला काल वाचून दाखवले होते आणि बाकीचे शब्दांचं तुम्हाला वाचन करायला सांगितलं होतं. आता बघा, एक छोटीशी त्यांनी काय दिले, एक धडा दिला आहे, म्हणजे चार तीन वाक्य दिलेत. त्याचं त्या वाक्यांचं मी तुम्हाला वाचन करून दाखवते. सर्वांनी आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 11 पाहायचं आहे. तिथे खाली एक तीन वाक्यांचं तुम्हाला एक उतारा दिलेला आहे, तो मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवते. सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. यश पळ वर चढ, घर बघ गड बघ, गड सर कर. आता मी तुम्हाला वाचून दाखवलंय, मी आता परत एकदा तुम्हाला वाचून दाखवते. आता तुम्ही माझ्या मागून त्याचं वाचन करायचं आहे. यश पळ वर चढ, घर बघ गड बघ, गड सर कर. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काल सांगितलं आपल्या आता अक्षरं तर झालेलीच आहेत. अक्षरांवरून दोन अक्षरं एकत्र केली की दोन अक्षरी काय होतो, हे शब्द तयार होतो. मग काल आपण दोन अक्षरी शब्द पाहिलेले आहेत. आता त्याच्या पान नंबर 12 पहा, तुम्हाला त्याच्यावरती आधारित एक अभ्यास दिलेला आहे. त्यातील पहिला अभ्यास काय दिले आहे, चित्रे पाहून मोकळ्या जागी योग्य अक्षर लिहा. तर तिथं तुम्हाला चित्र दाखवलेली आहेत. मला सांगणार आहे हे पहिलं चित्र कशाचं आहे. बरोबर, हे पहिलं चित्र कशाचं आहे, नळाचं. नळ, मग त्यांनी पहिल्यांदा न दिला आहे पहा, आणि पुढे टिंब टिंब दिलेले आहेत, म्हणजे पुढे आपल्याला काय लिहायचं आहे, अक्षर लिहायचं आहे. न तर दिलेलं आहे, ते चित्र कशाचं आहे, नळ. मग कोणतं अक्षर लिहायचं आहे, बरोबर इथे काय लिहायचं आहे, हे लिहायचं आहे की नळ. नळ लिहिलं की कुठला शब्द तयार झाला, नळ. दुसरं हे पहा, हे चित्र कशाचं आहे, आपल्या घरात असतं ना टप, ते चित्र कशाचं आहे, टप. त्याच्यातील ट त्यांनी दिलेलं आहे, मग कोणतं आपल्याला अक्षर लिहायचं आहे, ट प. कुठलं अक्षर आलं आहे, प पतंग मी तुम्हाला शिकवलेलं आहे, प पंती, त्याच्यातला प इथे लिहायचं आहे की आपला हे शब्द कुठला झाला, टप टप टप. आता तिसरं चित्र कशाचं आहे पहा, तुम्हाला तर शिकवलेलंच आहे, हे चित्र कशाचं आहे सांगा, रथ. र रथ, मग त्यांनी र दिलेला आहे, मग कुठला लिहायचं आहे आपल्याला शब्द, कोणतं अक्षर लिहायचं आहे, र थ. थ थव्यातला शिकवलेला आहे ना, मग इथे थ लिहायचा. थ लिहिलं की आपला कोणतं शब्द तयार झाला, रथ रथ. आणि चौथं चित्र, हे चित्र कशाचं आहे सांगा मला, बरोबर बस. बसनी जातो ना आपण फिरायला, मग ब त्यांनी दिलेलं आहे, ब स, म्हणजे कुठलं अक्षर लिहायचं आपल्याला, स स सशातला स, की आपलं हे अक्षर शब्द तयार झाला,
बस आता या शब्दांचं व्यवस्थित वाचन करूया. नळ नळ टप टप रथ रथ बस बस. तर विद्यार्थी मित्रांनो आता ह्यामध्ये एक तर तुम्हाला जे अभ्यास दिला होता तो आपण इथे आता सोडवलेला आहे. तुम्ही व्यवस्थित पुस्तकामध्ये त्या अक्षरांचं लेखन करायचं आहे. आता दुसरा अभ्यास बघा, योग्य जोड्या जुळवा. आता तुम्हाला इथे चित्र दिलेली आहेत आणि इथं मधी शब्द दिलेले आहेत. आता तुम्ही हे शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि व्यवस्थित त्याच्या जोड्या लावायच्या. तुम्ही पहिल्यांदा तुम्ही जोड्या लावायचं, संध्याकाळी मी तुम्हाला सांगेनच त्याचं उत्तर, पण पहिल्यांदा तुम्ही जोड्या लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे हा प्रश्न तुम्ही पूर्ण करायचा आहे. आधी ह्या इथे दिलेल्या शब्दांचं वाचन करायचं. चित्र तर आपल्याला ओळखता येतातच आणि व्यवस्थित सिस पेन्सिलनी व्यवस्थित शार्प करून घ्यायची आणि सिस पेन्सिलनी आणि जोड्या लावताना हाताने लावायच्या नाही तर पट्टीचा वापर करायचा, स्केलचा वापर करायचा आणि व्यवस्थित त्या जोड्या लावायच्या आहेत आणि जोड्या लावून मला त्याचा फोटो काढून माझ्या नंबरला पाठवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द याचा अभ्यास केलेला आहे. याचा पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू. धन्यवाद.